आणि आता पाहूया सविस्तर बातम्या. सरकारचे शेतकरी विरोधी धोरणामुळे सत्ताधारी मंत्री व लोकप्रतिनिधींना आता शेतकरी असंतोषाचा सामना करावा लागतो आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असे ठासून सांगणाऱ्या सत्ताधारी पुढाऱ्यांची पदोपदी गोची होत असून शेतकऱ्यांच्या संतापापुढे त्यांना निरुत्तर व्हावे लागते. काहीसा असाच किस्सा जिल्हाधिकारी कार्यालयात घडला. यावेळी शेतकऱ्यांनी शिवसेना खासदार भावना गवळींपुढे समस्यांचा पाढा वाचून शेतकरी विरोधी सरकारी धोरणाचा निषेध नोंदविला. सत्तेत सहभागी शिवसेनेच्या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांना शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधी असलेल्या असंतोषाचा सामना करावा लागला. जिल्हाधिकारी कार्यालयात भावना गवळी आल्या असता त्यांना जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या शेतकऱ्यांनी घेरले. यावेळी तूर हरभरा खरेदी, कर्जमाफीचा घोळ, पीक कर्ज देण्यास बँकांकडून होणारी टाळाटाळ, पीक विमा आणि बोंड अळी नुकसानीची न मिळालेली मदत या मुद्द्यांवर शेतकऱ्यांनी खासदार गवळींवर प्रश्नांचा भडीमार केला. सत्तेत सहभागी असूनही शिवसेना शेतकऱ्यांना न्याय का मिळवून देऊ शकत नाही, तुमच्या बैठकांनंतरही अधिकारी तुमचे ऐकत का नाही असा तिखट सवाल करून शेतकऱ्यांनी खासदार भावना गवळींना भंडावून सोडले. शेतकऱ्यांच्या आक्रोशापुढे निरुत्तर झालेल्या भावना गवळींनी कशीबशी आपली भूमिका मांडून शेतकरी प्रश्नांवर सरकार विरोधात रस्त्यावर उतरण्याची तयारी असल्याचे सांगितले. शिवाय उद्धव ठाकरे यांनी कठोर भूमिका घेतली नसती तर शेतकऱ्यांना कर्जमाफी देखील मिळाली नसती. चार वर्षे लोटली तरी सुद्धा राज्यातील शेतकरी समाधानी नाही. शिवसेना सत्तेत जरी असली तरी सरकारच्या चुकीच्या कारभारावर नेहमी बोलत राहणार. सेनेची बांधिलकी सत्तेशी नसून जनतेशी असल्याचे सांगून खासदार भावना गवळींना सारवासारव करावी लागली. आणि त्याच्यानंतर कॅबिनेटची जी बैठक झाली त्याच्यामध्ये 1000 रुपये त्यांनी डिफरन्स देण्याचं मान्य केलं, पण त्याच्यामध्ये माझं समाधान नाही. माझं म्हणणं असं आहे की शेतकऱ्यांना तुम्ही नाफेडच्या याच्यामध्ये त्याचा नंबर लागला नाही किंवा त्याला घेतलं गेलं नाही किंवा बंद झालं काय असेल ते माहित नाही आम्हाला. ऐका मी काय बोलतो ते पहिला आहे. हे सगळं झाल्यानंतर ते 2000 रुपयाचा जो डिफरन्स आहे तो 2000च दिला पाहिजे. आजही त्या गोष्टीची मी स्टिकअप आहे, लक्षात घ्या तुम्ही. माझं म्हणणं हेच आहे आणि वेळ पडलं तर मी उतरणार आहे, तुम्ही चिंता करू नका. मी काही सरकारच्या कृतीतूनच केलंय मी, नाही तर हे बघा. दुसरं एक सांगते तुम्हाला, आम्हाला उद्धवजीने तेच सांगितलेलं आहे की नाही यांनी बरोबर काम केलं तिथे आवाज द्यायचा की कर्जमाफीचा जो विषय झाला ते फक्त उद्धव ठाकरे साहेब बोलले म्हणून इथपर्यंत तरी आलंय तुमचं. नाही तर सरकारने केलंच नसतं काही. आम्ही अभिनंदन सगळं सांगितलं आणि याच्यानंतर पण एवढं सांगते मी तुम्हाला.